नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी काजल हवलदार. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती, ती न मिळाल्यामुळे ते तोडफोड करतात. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा नाणानंतर राजवर बेछूट आरोप. सांगली जिल्हा परिषदेत भाजपमध्ये वाद विकोपाला. येत्या 8 दिवसात पदाधिकारी बदलाचा निर्णय न घेतल्यास राजकीय भूकंप घडू. जिल्हा परिषद सदस्य पप्पू डोंगरेंचा इशारा. आरेवाडी धनगर समाजाच्या दसरा मेळाव्यात राजकीय भूकंप. धनगर समाजाच्या नेत्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नेत्याला दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण देण्यात आलेलं नाही. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य. त्यांनाच बोलण्याचा निर्णय ट्रस्टीकडून झालेला आहे. अजून इतर याच्यातील इतर परपंथातील नेते जे आहेत त्यांना ट्रस्टीकडून कुठलाही अजूनपर्यंत हे गेलेलं नाही. ट्रस्टीकडून कुणाला आमंत्रण गेलेलं नाही आहे. गोपीचंद पडळकर येणार आहेत का? सगळ्या नेत्यांना बोलणार आहे, त्यामध्ये गोपीचंद पडळकरलाही ट्रस्टीत बोलवणार आहे. बरोबर. हा मेळावा ट्रस्टींचा आहे, त्या ट्रस्टीने आयोजन केलेला आहे ना, सगळ्या नेत्यांना घेऊन त्यांनी केलेला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त मला जर ह्याच्या व्यतिरिक्त मला जर आणखीन कुठे मेळावा घ्यायचा असेल तर ट्रस्टींचं त्याला काही हे नाही. म्हणजे मी कुठे मेळावा घ्यायचा काय हे मला कोणी बंधन घालू शकत नाही. त्यामुळे मी काय निर्णय घ्यायचा तो शेवटी माझ्यावरती आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर सुद्धा ह्या मेळाव्यात येतील आणि ते मार्गदर्शन करतील अशीच अपेक्षा ट्रस्टीची आहे आणि सगळ्यांची. हार्दिक पटेलांना सुद्धा बोलवलेलं आहे असं मी पेपरमध्ये वाचलेलं आहे की त्यांनी हार्दिक पटेलला बोलवलेलं आहे. हार्दिक पटेल येणार आहेत किंवा ट्रस्टीने त्यांना बोलवलेलं आहे ही काय मला कल्पना नाही. जर आले तर तुमचं देवस्थान त्याला ऍक्सेप्ट करणार का? ते ट्रस्टी निर्णय, ते ट्रस्टी आणि आरेवाडी ग्रामस्थ जे आहे ते म्हणून ते निर्णय घेतील. तो निर्णय आता नाही. ट्रस्टीचं काय म्हणणार? ट्रस्टी आहेत का? ट्रस्टी तुमचे अध्यक्ष कुठे आहेत? तुमचे देवस्थान कमिटीचे? देवस्थान कमिटीचे तुम्ही उपाध्यक्ष आहे. आपण कोण निर्णय करणार आहे? मग आमचे नेते सगळ्यांना बोलवून केले. आमचं फक्त ही ऑब्जेक्शन पुनर्वी नाही, फक्त आम्हाला धनगर समाजात सगळे नेत्यांना आम्ही आमंत्रण दिलं. हार्दिक पटेलला आमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे. जरी समजा ते आले तर तुम्ही घेणार का? तशी ठरवते. मग तेच सांगा ना, तुम्हाला म्हणतोय हो त्याची मीटिंग होईल त्या ठरवते. ट्रस्टी याच्यामध्ये राजकारण आणते का? सांगा मला, धनगर समाजाचं राजकारण तुम्ही पाहू शकत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही यामध्ये पक्षाचं वेगळं हे करणार आहे का? किंवा भाजप पक्षाचं असं करणार आहे का? राष्ट्रवादीचं ट्रस्टीमध्ये कोण कोण होतं सांगा मला. ट्रस्टी पण संधी होती, सचिव होता, खजिनदार होता, उपाध्यक्ष होती, संधी होती, गावकरी होती पास. त्या दिवशी झाला धनगर समाजाचा मेळावा. 2 वर्षात घेतोय आम्ही मेळावा. ट्रस्टी मार्फत मेळावा आहे आणि हा मेळावा धनगर समाजाच्या नेत्यांचा मेळावा आहे. अण्णा आहे ती घेते मेळावा. गोपीचंद असतो मग आम्ही काय धनगर समाजाचा मेळावा आहे. ट्रस्टीतर्फे आम्ही घेतो आणि आता मी आम्ही ट्रस्टीतर्फे घेणार आहे. काय विषय आहे समजा मुख्यमंत्र्याला बोलवलं ट्रस्टीने बोलवलं असेल तर मुख्यमंत्री आता तुम्ही घेणार नाही का? हा प्रश्न ते आमचा प्रश्न तोच आहे. तुम्ही घेणार आहे का? राफेल प्रकरणी मोदींची पाठराखण नाही. शरद पवारांचं यूटर्न. थोडेच दिवस उरले आहेत, सत्तेची मस्ती दाखवू नका. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवारांचा इशारा. यांच्या हातामध्ये जी सूत्र दिली गेली त्या सत्तेचा वापर ज्या पद्धतीनं केला नको त्यावरच समाजाचे सगळे घटक आज अस्वस्थ आणि दुःखी आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. या देशाचा कणा हा शेतकरी आहे.
देशामध्ये 60% लोकसंख्या ही शेतीच्या व्यवसायावर आहे. आज देशाचे 100 कोटी पेक्षा अधिक लोकांचा भूकेचा प्रश्न, कळ्याची सेवा करून ज्या वर्गाने सोडवला, आज त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आत्महत्या करण्याचा प्रसंग आज देशामध्ये आलाय. काही हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये काही हजारांनी आत्महत्या केल्या, आणि दुर्दैवाने वीज जिल्ह्याचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये प्रदर्शनाने येत. मिरजेत नगरसेवका पुत्राने मी नगरसेवक असल्याची बतावणी करून मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांशी घातला वाद. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र गदी माडगुळकर यांचे जन्मशताब्दी साजरी होत असूनही त्यांचे मूळ गाव असणारे आटपाडीतील माडुगळे मधील त्यांचे घर म्हणजे बामणाच्या पत्रा अजूनही उपेक्षितच. मिरजेत शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. एसबीआयच्या एटीएम मधून दिवसाला 20,000 इतकेच पैसे काढता येणार, फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी निर्णय. मिरजेत श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाला 10 ऑक्टोबर पासून सुरुवात, नामवंत गायक वादक आपली कला करणार सादर. आणि भारत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वादावर आयसीसीची सुनावणी, तोडगा निघण्याची शक्यता.